बँकांनी आपला व्यवसाय सांभाळत सोलापूरचं मार्केटिंग करण्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. शिवछत्रपती रंगभवन इथं सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या वतीनं आदर्श बँक पुरस्कारांचं वितरण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राजगोपाल मिणियार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेसह विविध बँकांना आदर्श बँक पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त बँकांचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रारंभी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. इथला उद्योग व्यवसाय वाढीस लागला तर बँकांचा व्यवसायही वाढीस लागणार आहे, तेव्हा बँकांनी जाणीवपूर्वक सोलापूरचं मार्केटिंग करावं असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याप्रसंगी केलं. कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये छोटा मोठा जो व्यवसाय, जे छोटे मोठे व्यवसाय त्याला अधिक पाठबळ द्या, जे चालू व्यवसाय त्याला जर थोडं मार्गदर्शन करा, नवीन मुलं आहे त्या नवीन मुलाला सुद्धा मार्गदर्शन करा, नवीन नवीन उद्योजकाचे मेळावे घ्या, जेणेकरून आपल्याला आपले उद्योजक तयार करून आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला सोयीचं होईल. आणि म्हणून माझी विनंती आहे, सोलापूर पुणे, सोलापूर औरंगाबाद, सोलापूर हैदराबाद, सोलापूर विजापूर, सोलापूर कोल्हापूर, सोलापूर अक्कलकोट आणि सोलापूर हे सगळे जे या प्रत्येक हायवेला आपण मला असं वाटतं की सोलापुरी बोर्डा सुरू केला पाहिजे. आणि बोर्डगाव सुरती बोर्डा बनवू नका कृपया, कारण अधिकार बऱ्याचजण इथे काही मी ऐकत की काय खाल्ला सुरती बोर्डा खाल्ला, अरे आमचा सोलापुरी बोर्डा करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता जिथं जिथं हायवेच्या बाजूला ज्या ज्या ज्यांच्या जमीन आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण दिलदार आहोत, आपल्याला पुरण्याचे पैसे घ्यायचं वाटत नाही, पण मला विनंती करायची आहे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला सोलापूर हे वैभवशाली सोलापूर करायचं आहे. आणि म्हणून सोलापूरचा प्रवास म्हणजे कुणीही असला तर त्या ठिकाणी सोलापूर हुरडा येथे मिळत एक दोन महिने का होईना आपल्याला त्याच्यावरती काम करावं, जेणेकरून या वर्षी सोलापूर हुरड्याचं नाव झालं तर पुढच्या वर्षी आपल्याला जाईल. कारण मी परवा पुण्याला सुद्धा जवळपास 1,000-2,000 लोकांचा पुणेकर म्हणजे सोलापुरातील जे पुणेकर आहे त्यांना सुद्धा असं आवाहन केलं की आम्हाला यावर्षी तुमच्याकडून अपेक्षित आहे जास्तीत जास्त हुरड्यासाठी लोक सोलापूरला पाठवा आणि ते सुद्धा विकत घेऊ. फुकट नाही, आमचे शेतकरी फुकट द्यायला तयार आहे, म्हणजे पैसे घ्यायचं म्हणून तर तुमच्या हजेराला तयार केलो तर ते सुद्धा पैसे घ्यायला नको म्हणतात. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आपल्याला थोडेसे पैसे मिळवता आले आणि आपलं सोलापूरचं नाव या निमित्तानं आपण केलं पाहिजे. सोलापुरातले जे औद्योगिक उत्पादन असतील, आपले कृषी क्षेत्रातले उत्पादन असतील, ह्याच्यासुद्धा आपण जास्तीत जास्त विक्रीची व्यवस्थापन केली पाहिजे. अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषण यावेळी झाले. मनोरमा बँकेचा आदर्श बँक पुरस्कार उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, कविता बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह संचालक मंडळानं स्वीकारला. रुपाली काळंगे यांची यावेळी उपस्थिती होती.